विकीबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 4 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यांना देणार भेट. विदर्भवादी नेता व जय विदर्भ पार्टीचे संस्थापक राम नेवले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन. आणि शहरात जमावबंदी असतानाही मोर्चा काढणाऱ्या भाजप नेत्यांवर धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सविस्तर वृत्त. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आजपासून 4 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत. जवळपास 2 वर्षांनंतर होत असलेल्या पवारांच्या या दौऱ्याला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून विदर्भातील नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांचा दौरा पवार करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी पवारांच्या विदर्भ दौऱ्याची माहिती देताना सांगितले की दिल्लीवरून चार्टर्ड विमानाने शहरात येणाऱ्या शरद पवारांच्या कार्यक्रमात काही बदल झाले आहेत. आता ते दुपारी 1:12 कार्यकर्ता संमेलनात सहभागी होतील. गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान पवारांच्या विदर्भ दौऱ्याची समीक्षा करण्यात आली. जिल्ह्याचे माजी आमदार राजेंद्र जैन हे सर्व तयारीकडे लक्ष ठेवून असून प्रदेश महासचिव आभा पांडे यांनीही यासंबंधित बैठक घेतली. विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पवारांचा हा दौरा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी देणारा ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विदर्भ राज्य आंदोलन पार्टी व जय विदर्भ पार्टीचे संस्थापक तसेच शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. मृत्यू समय ते 70 वर्षाचे होते. आज म्हणजेच बुधवारी मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजपच्या अनेक नेत्यांसह 2 ते 3 हजार लोकांचा सहभाग होता. शहरात जमावबंदी लागू असतानाही हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे धंतोली पोलिसांनी भाजपच्या 31 नेत्यांसह मोर्चात उपस्थित 2 ते 3 हजार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटना बघता नागपूर शहरातील सुरक्षा व्यवस्था कायम राहण्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासूनच कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. मात्र या आदेशाला धुडकावून लावत सोमवारी भाजप पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. नागपूरच्या यशवंत स्टेडियमपासून आकाशवाणी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने भाजप नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपच्या या मोर्चाला पोलिसांनी 10 दिवसांपूर्वी परिस्थिती सामान्य असताना अनुमती दिली होती. मात्र शहरात कलम 144 लागू होताच नियमांचं उल्लंघन करून हा मोर्चा काढल्यामुळे धंतोली पोलिसांनी भाजपचे 31 नेते व 2 ते 3 हजार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत एक व्यक्ती आपल्याच मित्राच्या पत्नीवर बलात्कार करत होता. पतीसोबतच्या वादाचा फायदा घेत तो 3 वर्षांपासून हे लज्जास्पद कृत्य करत आहे. त्याने महिलेला लग्नाचे आश्वासनही दिले होते. मात्र प्रकरण चिघळल्याने पीडितेने पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी राजेंद्रनगर नंदनवन झोपडपट्टी येथील रहिवासी अभय सुरेश जयस्वाल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभय आणि पीडितेचा पती मित्र होते. यामुळे अभयचे पीडितेच्या घरी येणे जाणे होते. या दरम्यान दोघेही एकाच विमा कंपनीत काम करू लागले. कामानिमित्त तो अनेकदा पीडितेच्या घरी जात असे. दरम्यान पीडिता आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू झाला.
अभयने पीडितेची बाजू घेत पतीला समजवण्याचे काम केले. दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. मित्र नसतानाही तो पीडितेच्या घरी जात असे. पती पत्नी मधील वाद वाढला आणि याचा फायदा अभयने घेतला. त्याने पीडितेला तिच्या पतीला सोडण्यास सांगितले. नोव्हेंबर 2019 मध्ये लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध बनवले. तेव्हापासून अभय सातत्याने पीडितेचा गैरफायदा घेत होता. हॉटेल आणि लॉज मध्ये नेऊन तो तिच्यावर बलात्कार करायचा. लग्नाबाबत विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ केली. 15 नोव्हेंबर रोजी पीडितेने अभयला घरी भेटण्यासाठी बोलावून लग्नाचे बोलणे केले. अभयने लग्नाला नकार देत फक्त टाइमपास करत असल्याचे सांगितले. या प्रकरणी पीडितेने वाठोडा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. नागपूर जिल्ह्यातील मोवाड कोल्हापुरी धरणाचे दार बंद करण्यात आल्यामुळे यंदा परिसरातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात धरणाचे दार बंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी विनंती केली होती, मात्र अजूनपर्यंत हे दार न उघडल्यामुळे आता शेतकऱ्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. लघु सिंचन पाटबंधारे व जाम प्रकल्प अधिकारी सुरुवातीला म्हणाले की हे कोल्हापुरी धरण त्यांच्या क्षेत्रात येत नाही. मात्र त्यानंतर पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला, मात्र तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. यंदा मोवाड शहर व परिसरातील शेतकऱ्यांसोबतच शहरातील लोकांना बहुधा पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. जनप्रतिनिधी व नगर परिषदच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप येथील शेतकरी व स्थानिकांद्वारे करण्यात येत आहे. दरवर्षी धरणाचे दरवाजे बंद करण्यासाठी व उघडण्यासाठी शेतकऱ्यांनाच आवाज उठवावा लागतो. या गंभीर समस्येकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे याचे परिणाम मात्र शेतकऱ्यांना भोगावे लागतील. प्रचंड ताप, संपूर्ण शरीरातील जखमांमुळे किडनी आणि इतर अवयवांना इजा झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला 107 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मेडिकलमधील डॉक्टरांनी स्टीव्हन्स जॉन्सन सिंड्रोम या त्वचा आणि तोंडाचा आजार असलेल्या 15 वर्षीय किशोरचे प्राण वाचवले. गडचिरोली जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणाऱ्या 15 वर्षीय तरुणाला अपस्माराचा त्रास होता. वडील लहानपणीच वारले, आणखी एक लहान भाऊही आहे. दोन्ही मुलांची जबाबदारी आईवर असते. 24 जुलै रोजी किशोरची प्रकृती अचानक बिघडली. खूप ताप आल्याने त्याला गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीव्र तापाबरोबरच शरीराच्या आत आणि शरीरावर फोडही येऊ लागले. संपूर्ण त्वचा लाल झाली. मेडिकलमध्ये दाखल केल्यानंतर त्याला त्वचारोग विभागात ठेवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने 29 जुलै रोजी त्याला मेडिकलच्या वॉर्ड 24 ICU दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्याला स्टीव्हन्स जॉन्सन सिंड्रोम झाल्याचे लक्षात आले. फोड आल्यामुळे त्याला श्वास घेणे कठीण झाले होते. फुफ्फुसात सूज आणि पाणी जमा होऊ लागले. रक्तदाब कमी झाल्याचा परिणाम किडनीवरही होऊ लागला. औषध विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाने किशोरला व्हेंटिलेटरवर ठेवले. नंतर डॉक्टरांनी अनेक अँटीबायोटिक्स देण्यास सुरुवात केली. किशोरच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले गेले. 107 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर 12 नोव्हेंबरला व्हेंटिलेटर काढण्यात आले. त्याची तब्येत सुधारल्यानंतर त्याला मंगळवारी जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. आता 5 ते 6 दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले. सावनेर शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक करणाऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय मुख्य रस्त्यावरील बँक, रुग्णालय, भाजी मार्केट तसेच इतर विभागांच्या कार्यालयांसमोर करण्यात येत असलेल्या अवैध पार्किंगमुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत आहे. सावनेर शहरातील मुख्य चौरस्ते व मार्गांवरील अतिक्रमण व करण्यात येत असलेल्या अवैध पार्किंगमुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील बस स्थानक, राजकमल चौक ते भारतीय स्टेट बँकेसमोर अवैध पार्किंग करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
हा मुख्य मार्ग नागपूर दिल्ली मार्गाला जोडणारा मार्ग असल्यामुळे इथून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र येथील अवैध पार्किंगमुळे हा मार्ग अतिशय संकुचित झाला असून नागरिकांना आपले प्राण हाताशी घेऊन इथून प्रवास करावा लागतो. या परिसरात पार्किंगची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली असून प्रशासनाच्या परिणाम कदाचित एखाद्याला आपले प्राण गमावूनच भोगावे लागतील की काय असा प्रश्न परिसरातील लोकांना पडला आहे. हायकोर्ट बार असोसिएशनच्या निवडणुका आता 18 डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ज्या वकिलांनी सभासद शुल्क भरलेले नाही त्यांना 20 नोव्हेंबर पर्यंत शुल्क भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. फी भरल्यानंतर सभासदांची नावे मतदार यादीत नोंदवली जातील. उल्लेखनीय आहे की कोरोनाच्या संकटाच्या काळात 12 मार्च रोजी सोशल डिस्टन्सिंग नुसार निवडणुका घेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता. मात्र कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र झाल्याने आणि सदस्यांच्या विरोधामुळे ती पुढे ढकलण्यात आली. तज्ज्ञांच्या मते निवडणूक समिती आणि HCBA पदाधिकारी यांच्यात वेळोवेळी मंथन होऊन निवडणूक प्रक्रियेतील प्रगतीचा हवाला देत निर्धारित वेळेत निवडणुका घेण्याचे संकेत दिले जात होते. मात्र तसे होऊ शकले नाही. आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात असून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक समितीने वैध नामनिर्देशन पत्रे जाहीर केली असून त्यानुसार सर्व पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. HCBA मध्ये उपाध्यक्षाची 2 पदे आहेत तर कार्यकारिणी सदस्याची 9 पदे आहेत. हायकोर्ट बार असोसिएशनची सदस्य संख्या 2500 पेक्षा जास्त असली तरी निवडणुकीसाठी वैध मतदार फक्त 1850 असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार 1 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दिले जाणार आहेत. नामनिर्देशन पत्रासाठी 200 रुपये आणि मतदार यादीसाठी 1000 रुपये फी भरावी लागेल. 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे भरता येतील तर 10 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. तर आता VKP मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKP न्यूज. नमस्कार.